नमस्कार, उर्वीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, काही पदार्थांची खासियतच असते की ते आपल्याला एखाद्या खास व्यक्तीची आठवण करून देतात। येस, तुम्ही ओळखलंच असेल आज मी तुम्हाला कुठली रेसिपी दाखवणार आहे। आज आपण करणार आहोत कोथिंबीर वड्या, मऊ लुसलुशीत हिरव्यागार। आणि या कोथिंबीर वड्या मला माझ्या लाडक्या मावशीची म्हणजेच मीना गुजर यांची आठवण करून देतात, कारण त्यांच्या कोथिंबीर वड्यांची बातच काही और होती, हिरव्यागार, लुसलुशीत आणि खमंग। म्हणून आज आपण करणार आहोत त्यांच्याच पद्धतीने कोथिंबीर वड्या। मावशी दुर्दैवाने आज आपल्यात नसल्या तरी देखील कोथिंबीर वडीच्या रूपाने त्यांची आठवण कायम माझ्या मनामध्ये ताजी आणि टवटवीत राहणार आहे। साधारण 12 ते 15 छोट्या आकाराच्या कोथिंबीर वड्या करण्याचं साहित्य आता आपण पाहूया। मी इथे एक मस्त छान ताजी कोथिंबीरीची जुडी घेतली होती आणि छान आता ती धुवून साफ करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हिरवीगार कोथिंबीरीची जुडी पाहिल्यानंतर कुठल्याही गृहिणीला कोथिंबीर वड्या करण्याचा मोह हा होतोच होतो। बाकी साहित्यांमध्ये आपण घेणार आहोत 3 ते 4 तिखट हिरव्या मिरच्या, 1/2 चमचा हळद, चिमूटभर हिंग, 1 चमचा भाजलेलं जिरं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, चवीनुसार मीठ आणि 3 ते 4 चमचे बेसनचं पीठ न भाजलेलं। जिरं तुम्ही 1/2 मिनिट तव्यावर भाजून घेऊ शकता। आता आपण हिरवी मिरची, जिरं आणि लसूण हे मिक्सरला छान दरड असं वाटून घेणार आहोत दडदडीत। तुम्ही पाहू शकता मी इथे वाटून घेतलेलं आहे आणि छान अशी आपण भरड वाटून घेतलेलं आहे, स्मूथ पेस्ट करायची नाही आपल्याला। आता आपण पुढची कृती पाहू। तुम्ही पाहू शकता मी कोथिंबीर मस्त बारीक एकदम छान अशी कापून घेतलेली आहे आणि ती कापण्याआधी कोथिंबीर धुतल्यानंतर मी तिला छान निथळवून घेतलेलं आहे, म्हणजे कमीत कमी पाणी राहील अशा पद्धतीने, कारण आपण हे कोथिंबीर वडीचं जेव्हा पीठ मळणार आहोत त्यात आपल्याला बाहेरचं पाणी वापरायचं नाही आहे। आता आपण यात हिंग घालूया आणि 1/2 चमचा हळद। हिंग आणि हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल, चवीमध्ये काहीही फारसा फरक पडत नाही। आणि हा आपण हिरवी मिरची, लसूण आणि भाजलेलं जिरं जे वाटून घेतलं आहे मिक्सरला ते आत आपण घालतो आहे। मिक्सरऐवजी जर तुमच्याकडे दगडी खलबत्ता असेल तर त्यात तुम्ही जर हे कुठलंच सगळं तर त्याची चव अधिक छान खुलून येईल। आणि आपण चवीनुसार आता थोडंसं मीठ घातलं आहे आणि हे बेसन आहे न भाजलेलं, हे आपण थोडं थोडं घालणार आहोत जसं आपल्याला लागेल त्यानुसार। बेसन आपल्याला कमीत कमी घालायचं आहे। आधी मी इथे 2 चमचे साधारण बेसन घालते आणि मग हे आपण छान सगळं मिक्स करून घेणार आहोत, मळून घेणार आहोत। मीठ घातल्यानंतर कोथिंबीरीला देखील पाणी सुटतं, त्यामुळे आपल्याला अधिकचं पाणी घालण्याची इथे आवश्यकता नसते। मीना मावशीची जी खासियत होती त्यानुसार या कोथिंबीर वड्या जर तुम्हाला हिरव्या छान लुसलुशीत अशा करायच्या असतील तर कमीत कमी पिठाचा आपण इथे वापर करायचा आहे, आणि हीच खासियत होती माझ्या मीना मावशीच्या हातच्या कोथिंबीर वड्यांची। मिरची, लसूण आणि जिऱ्याचा जो खरडा आपण केलेला आहे तो छान व्यवस्थित असा मिक्स करून घ्या कोथिंबीरीमध्ये अशा प्रकारे। आणि हातानेच सगळं छान व्यवस्थित मिक्स करा। आणि आता ते घट्ट मळून त्याचा गोळा करण्याचा प्रयत्न करा। थोडंसं पीठ आपल्याला अजून लागेल कारण अजून ते असं मिळून येत नाही आहे कोथिंबीर, तर थोडं पीठ आपण अजून घातलंय 2 चमचे। आणि या कोथिंबीर वड्या तुम्ही 2 प्रकारे करू शकता, एक तर तुम्ही त्याचा उंडा बनवा म्हणजे त्याचा असा गोळा करा लांबट आणि मग तो आपण वाफवायचा आहे, किंवा तुम्ही एखाद्या स्टीलच्या ताटलीला तेल लावून घ्या आणि त्यावरती जरी हे मिश्रण तुम्ही थापलत आणि मग वाफवलं तरी चालेल, अशा प्रकारे तुम्ही उंडा करू शकता आणि तो तेल लावलेल्या ताटलीवर ठेवून वाफवून घेऊ शकता। अशा प्रकारे पण आज आपण इथे कोथिंबीर वड्या थापून घेणार आहोत।
आणि त्यासाठी मी इथे एका स्टीलच्या ताटलीला छान तेल लावून घेते, म्हणजे वड्या वाफल्यानंतर त्या सहज सुटतील, ताटलीला चिकटणार नाही. अशा प्रकारे तुमच्याकडे जर इडलीचं पात्र असेल किंवा वाफवण्याचा एखादा वेगळा स्टीमर असेल तर तो तुम्ही यूज करू शकता. आणि हे जे सगळं कोथिंबीरचं मिश्रण आहे हे आपण यावर आता छान थापून घेऊया. खूप जास्त जाडी ठेवू नका, थिकनेस ठेवू नका, कारण आपण या शॅलो फ्राय करणार आहोत, डीप फ्राय नाही करणार आहोत. त्यामुळे जास्तीत जास्त 1 सेंटीमीटर इतका थिकनेस म्हणजे जाडी ही आपल्याला पुरेशी आहे. म्हणजे त्यांना आपोआप खमंगपणा आणि क्रिस्पीनेससुद्धा येईल. आता तुम्ही पाहू शकता मी इथे इडलीच्या कुकरच्या भांड्यात ही जाळी ठेवली आहे आणि त्यावर आता मी ही प्लेट ठेवते आहे. आणि एक साधारण 10 ते 12 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. हा इडलीचा कुकर असल्यामुळे ऑटोमॅटिक याची शिट्टी होणार आहे, त्यामुळे आपल्याला कळेल की आपलं उंडा वाफून झालेला आहे. मंद आचेवरच आपल्याला हे 12 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे. कुकरची शिट्टी झालेली आहे, गॅस बंद करूया आणि थोडं 5 ते 10 मिनटं कुकर गार होऊ देऊया. आता तुम्ही पाहू शकता कुकर गार झालेलं आहे, आपण उघडून पाहूया आपलं कोथिंबीर वडीचं मिश्रण कसं तयार झालं आहे. येस, तुम्ही पाहू शकता हिरवा रंग अगदी जसाच्या तसा राहिलेला आहे छान. आता आपण याच्या सुरीने वड्या पाडून घेऊ. कोथिंबीर वड्या करायला सोप्या असतात, फक्त वेळ आपला कुठे जातो तर कोथिंबीर साफ करणं, निवडणं, ते काम थोडंसं कंटाळवाणं वाटू शकतं. परंतु खमंग कोथिंबीर वडी जेव्हा आपल्या तोंडात विरघळते तेव्हा आपले सगळे श्रम सफल झाल्याचा आपल्याला आनंद नक्कीच होतो. हे पहा, अशा प्रकारे आपण वड्या काढून घेऊया. आपल्या सगळ्या वड्या आपण कापून घेतलेल्या आहेत छान. तुम्ही पाहू शकता हिरव्या कंच अशा मस्त दिसत आहेत एकदम. आता आपण एक नॉनस्टिक पॅन ठेवूया मंद आचेवर गरम करायला आणि त्यात आवश्यकतेनुसार 3 ते 4 चमचे तेल घालूया. तेल सगळीकडे छान पसरवून घेऊ आपण आणि हळूहळू आपल्या कापलेल्या वड्यावर सोडूया. साधारण 3 ते 4 मिनटात एक बाजू छान खरपूस भाजून होईल, त्यानंतर तुम्ही वड्या परतून घ्या आणि पुन्हा दुसऱ्या बाजूला देखील 3 ते 4 मिनटं छान शेकून घ्या मंद आचेवर. हलकासा एक तुम्हाला एक ब्राऊन कलरचं असं एक क्रिस्प तयार झालेलं दिसेल आणि तुम्हाला ओळखता येईल की आपल्या वड्या आता छान तयार झालेल्या. थोडंसं गरज असेल तर 1-2 चमचे तेल तुम्ही सोडलं तरी चालेल वड्या परतवल्यानंतर. तुम्ही पाहू शकता वड्यांचा हिरवा रंग अजूनही तसाच छान शाबूत आहे मस्त, आणि आपल्या खमंग कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहे ना. एकदम सोपी रेसिपी, नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली होती. मी पुन्हा येईन तुमच्या भेटीला आणखीन एक अशीच इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन. तोवर स्वस्त रहा, मस्त रहा, खात रहा आणि गात रहा. खाता रहे मेरा दिल. झटपट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी पूर्वीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा.